औरंगाबादेत गेल्या आठवड्याभरात 0 ते 6 वयोगटातील 18 मुलं कोरोना बाधित झाली आहेत, तर 6 ते 15 वयोगटातील 150 मुलांना कोरोना झालाय। त्यामुळे लहान मुलांवर विशेष लक्ष ठेवायचं आवाहन डॉक्टरांनी केलंय। ताप 102 पेक्षा जास्त सलग असणं, सर्दी खोकला, भूक मंदावणं, सतत ग्लानीत असणं अशी लक्षणं असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याबाबत सांगण्यात आलंय। वाशिम जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून बुधवारी व्याधी नव्यानं जिल्ह्यात 24 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय, तर जिल्ह्यातील ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा 122 वर पोहोचलाय। तरीही वाशिमकरांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत नसल्याचं चित्र आहे। बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडालाय, त्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळणं गरजेचं आहे। पालकमंत्री छगन भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या नाशिकच्या येवल्यात कोरोनाचा उद्रेक झालाय। एकाच वेळी 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। एकूण 62 रुग्ण उपचार घेत आहेत, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। आता बारामतीत नो मास्क नो एंट्री, नो वॅक्सिन नो एंट्रीची कठोरपणे अंमलबजावणी होणार असल्याचं प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितलंय। बारामती तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होतीये। तालुक्यात 2 दिवसात तब्बल 144 कोरोना रुग्ण आढळले। बारामती शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक मास्क न घालताच फिरताय। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढती आहे। यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी उत्तर पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यात शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटल आणि अवसरी कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश पारित केले। याच अनुषंगानं अवसरी येथील शिवनेरी जम्बो कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी सध्या सुरू आहे। स्पर्धा परीक्षा आणि कोचिंग क्लासेसना 50% क्षमतेनं परवानगी द्यावी या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व स्पर्धा परीक्षा शिक्षक प्राध्यापकांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना निवेदन दिलं। यावेळी कोरोना नियम पाळण्याची हमी त्यांनी दिली। 2 वर्षांपासून कोरोनामुळे स्पर्धा परीक्षा आणि कोचिंग क्लासेस बंद आहेत, त्यामुळे क्लास चालकांचं नुकसान झालंय। राज्यात एकूण 14 कोटी लोकांचं लसीकरण झालंय। राज्यात 95 लाख लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला नाहीये, तर 1 कोटी 15 लाख लोकांनी दुसरा डोस घेतला नाहीये। नंदुरबार, बीड, नांदेड, धुळे, अकोला, हिंगोलीत कमी लसीकरण नोंदवलं गेलंय। त्याचवेळी 15 ते 18 वयोगटात सुमारे 22 लाख मुलांचं लसीकरण झालंय। देशभरातील 15 ते 18 वयोगटातील 3 कोटी मुलांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलाय। केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवी यांनी ही माहिती दिली आहे। भारतातील तरुणाईचं कोरोना काळातील जबाबदारी आणि उत्साहाचं हे द्योतक असल्याचं ट्विट मांडवीय यांनी केलंय। या वयोगटातील लसीकरणासाठी पात्र आणि अजून लस घेतलेली नाही अशा सर्व तरुणांनी लस घ्यावी असं आवाहन मांडवीय यांनी केलंय। गायब निदेश राणे 15 दिवसांनी सिंधुदुर्ग बँकेत दाखल झाले। नवनिर्वाचित बँक संचालकांची त्यांनी भेट घेतली। दरम्यान नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन प्रकरणी सोमवारी म्हणजे 17 जानेवारीला हायकोर्ट फैसला सुनावणार आहे, त्यामुळे सोमवारपर्यंत नितेश राणेंना अटक होणार नाही। राणेंच्या अटकपूर्व जामीनावरती युक्तिवाद पूर्ण झालाय। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांसोबत बारबद्दल चर्चा झाली होती, मात्र त्यांच्याकडून पैशांची मागणी झाली नाही अशी माहिती विभागीय पोलीस आयुक्त डॉ राजू भुजबळ यांनी चंदीवाल आयोगाला दिली। 100 कोटींच्या वसुलीवरून अनिल देशमुखांच्या वकिलांनी भुजबळांची उलट तपासणी केली। 2 मार्चला अधिकाऱ्यांची म्हणजे मागच्या वर्षी 2 मार्चला अधिकाऱ्यांची बैठक झाली नसून 4 मार्चला देशमुखांच्या ज्ञानेश्वरी निवासस्थानी नियमित बैठक झाल्याचं त्यांनी आयोगापुढे सांगितलं। पिंपरी चिंचवडमध्ये वाकड पोलिसांनी तोतया 3 पोलिसांना अटक केली आहे। लक्ष्मण विठ्ठलराव देशमुख या 64 वर्षीय व्यक्तीला आपण पोलीस असल्याचं सांगून त्यांनी लुटलं होतं। राहटणी या भागात सोन्याची चोरी होते असं सांगत त्यांनी लक्ष्मण देशमुखांना त्यांच्याकडचं सोनं पिशवीत ठेवायला सांगितलं। त्यानंतर हात चलाखीनं सुमारे 2.25 लाखांचं सोनं त्यांनी लंपास केलं होतं। अमरावती जिल्ह्यातील वलगाव पोलीस ठाण्यात बलात्काराच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीनं गळफास घेतला होता। या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे गेला। पोलिसांच्या मारहाणीमुळे आरोपीनं आत्महत्या केल्याचा प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला। यात वलगाम पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार गोरखनाथ जाधव, पोलीस अंमलदार रामकृष्ण चांगोले आणि सागर गोगटे या पोलिसांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले।
अंबरनाथ तालुक्यात अवैध गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय. तालुक्यातील मानोरे आणि द्वारली गावातील हे अड्डे राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केले. या तब्बल 9,29,000 रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने नष्ट केलाय. तर या अड्ड्यांवरती असलेले 5 जण पळून गेलेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून शोध सुरू करण्यात आलाय. येवल्यात पतंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पतंग उडवताना अनेक जण नायलॉन मांजाचा वापर करतात, मात्र यामुळे दुचाकीस्वार जखमी होण्याच्या घटनांमध्ये वाढ होतीये. यावर उपाय म्हणून येवल्यातील युवक दादू शेख यांनी दुचाकीला मांजा सिग्नल किट बसवलंय. 7 ते 8 फुटांच्या अंतरावर मांजा असल्यास हे किट सिग्नल देतं. या किटमुळे मांजाने जखमी होण्याच्या घटनेला आळा बसणार आहे. अकोल्यात दिव्यांग बांधवांना 3 बॅटरीवर चालणाऱ्या 3 चाकी गाड्यांचं वाटप करण्यात आलं. मां जिजाऊ जयंतीनिमित्त पालकमंत्री बच्चू कडू यांनी हा उपक्रम राबवला. 119 दिव्यांगांना या गाड्या वाटण्यात आल्या. अजित पवारांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. पुण्यातील MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीला एकाच वेळी तब्बल 19 पेटंट मिळालेत. संस्थेतील संशोधक विद्यार्थी तसंच प्राध्यापकांनी केलेल्या संशोधनालाही पेटंट्स मिळाली आहेत. त्यात सिव्हिलचे 3, मेकॅनिकलचे 5, कम्प्युटरचे 5, इलेक्ट्रॉनिकचे 5 आणि मनुष्यबळचे 1 असं पेटंट आहे. अशा प्रकारचं यश मिळवणारं MIT हे देशातील पहिलंच विद्यापीठ ठरलंय. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराचा अक्षता सोहळा संपन्न झाला. देवस्थान आवारातील संमती कट्टा इथं सिद्धरामेश्वराचा योगदंड आणि कुंभार कन्येचा विवाह सोहळा विधिवत पार पडला. याआधी सुगडी पूजन केलं गेलं. देशभरातून लाखोंच्या संख्येनं पार पडणाऱ्या या दैदिप्यमान सोहळ्याला यंदा फक्त 50 जणांनाच परवानगी देण्यात आली होती. येवला शहरात 3 दिवस पतंगोत्सव आयोजित करण्यात येतो. पतंग उडवण्यासाठी जी आसारी लागते ती बांबूच्या मदतीनं तयार केली जाते. मात्र पतंग उडवताना हाताला इजा होऊ नये यासाठी आसारीला कुशन केलं जातंय. पतंगप्रेमी आपल्या आसारीला कुशन करून घेत आहेत. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पतंगोत्सव साजरा केला जातो. संक्रांतीसाठी नंदुरबारची बाजारपेठ सज्ज झाली आहे. विविध आकाराचे राजकीय नेत्यांचे विविध संदेश देणारे पतंग सर्वांना आकर्षित करतात. यंदा पतंगाच्या किमतीही वाढल्या आहेत. तर पतंग खरेदीसाठी गुजरात, धुळे, जळगाव इथून पतंग शौकीन नंदुरबारला येत आहेत. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयातील 34 डॉक्टरांची सिंधुदुर्गात बदली करण्यात आली आहे. एकीकडे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना डॉक्टरांच्या बदलीचा घाट कशाला असा सवाल कोल्हापुरातील नागरिक विचारत आहेत. डॉक्टरांच्या बदलीमुळे रुग्णसेवा पुन्हा खिळखिळी होण्याची शक्यता आहे. मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील तब्बल 5,000 झाडांना QR कोड बसवण्यात आलाय. त्याद्वारे झाडाचे नाव, वैज्ञानिक संज्ञा, गुणधर्म, औषधी वा इतर वापर याचा सविस्तर तपशील पाहता येणार आहे. विद्यापीठाच्या भूगोल आणि लाईफ सायन्स विभागाने याबाबत पुढाकार घेतलाय. अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरू झाल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी Zee24 बोलताना दिली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात आलेल्या अवकाळी पावसाचा विदर्भातील शेतकऱ्यांना फटका बसलाय. त्यामुळे या भागातील पंचनामे करण्याबाबत सूचना स्थानिक प्रशासनाला दिल्याची माहिती त्यांनी दिली. लातूर शहराजवळच्या आर्वी शिवारात शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागली. नानासाहेब भोकरे यांच्या शेतातल्या उसाला आग लागली. आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी ही जमेल तसं आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलानं अखेर आग आटोक्यात आणली. या आगीत मोठ्या प्रमाणावर ऊस जळालाय. मुंबईतले भाजपा आमदार आशिष शेलार आणि महापौर किशोरी पेडणेकरांनी आपापसातले वाद सामंजस्यानं मिटवायला हवेत असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. दोघेही प्रतिष्ठित आणि जबाबदार नेते आहेत असं हायकोर्ट म्हणालंय. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी यांची निवड झाली आहे. तर उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाली आहे. दोन्ही उमेदवारांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा 11-7 अशा फरकानं पराभव केला. महाविकास आघाडीच्या अध्यक्षपदासाठी विक्टर डांटस यांनी अर्ज केला होता आणि सुशांत नाईक यांनी उपाध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. जिल्हा बँकेवर आता भाजपची एक हाती सत्ता आली आहे. गोव्यात आम्ही काँग्रेससमोर झोळी घेऊन उभे नाही,
असं संजय राऊत यांनी म्हटलंय. 40 ते 30 जागा काँग्रेसला आणि 10 जागांवरती मित्रपक्ष अशी आमची ऑफर होती, पण स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात काय आहे ते समजत नाही, असंही शिवसेना खासदार राऊत म्हणाले. गोव्यात परिकरांच्या मुलानं निर्णय घेतला तर शिवसेना पाठीशी उभी राहील, असंही राऊत म्हणाले. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.